राज्यातल्या शाळांची उद्यापासून झाडाझडती घेतली जाणार आहे. विद्यार्थी गुणवत्ता विकास महाअभियानाअंतर्गत शाळेत मिळणाऱ्या सुविधांचा आढावा घेतला जाणार आहे. 1 ते 31 ऑगस्ट दरम्यान ही मोहीम राबवली जाणार आहे. या मोहिमेदरम्यान शिक्षण विभागाचे अधिकारी शाळांना भेट देतील आणि इयत्ता 1 ते 12 पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या विविध योजना, शिक्षण विभागातर्फे दिल्या जाणाऱ्या सोयी सुविधा यांची प्रत्यक्ष शाळेत जाऊन तपासणी करतील. तर या अभियानाअंतर्गत कोणकोणत्या गोष्टींचा तपासल्या जाणार आहेत पाहूया. गणवेशाची उपलब्धता आहे का शाळांमध्ये हे पाहिलं जाणार आहे. प्रधानमंत्री पोषण शक्ती योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या भोजनाचा दर्जा कसा आहे. स्वयंपाकगृहाची उपलब्धता आहे की नाही. स्काउट गाडी प्रशिक्षण आणि तासांचं आयोजन याचीही माहिती घेतली जाईल. तसंच विविध संस्थांनी शासनासोबत केलेल्या कराराबद्दलची अंमलबजावणी होते की नाही, वर्गखोल्यांची नेमकी काय स्थिती आहे याचाही आढावा घेतला जाईल. स्वच्छतागृहाची उपलब्धता याची सुद्धा माहिती घेतली जाईल. अध्ययन आणि अध्यापन साहित्य याचा सुद्धा तपास केला जाईल. शाळांमधील इंटरनेट सुविधा याची सुद्धा माहिती घेतली जाईल. दप्तराचं ओझं कमी करण्यासाठी ज्या काही उपाययोजना सांगितल्या गेलेल्या आहेत त्याची प्रत्यक्ष स्थिती काय आहे हे जाणून घेतलं जाईल. तर पुस्तकातील पानांचा प्रभाव उपयोग जाणून घेतला जाईल. विद्यार्थी उपस्थित आणि आधार नोंदणी याची सुद्धा माहिती घेतली जाणार आहे. शाळांची वेळ ठरवण्याबाबतची स्थिती जाणून घेतली जाईल. एकंदरीतच शाळांची झाडाझडती आता होणार आहे. शैक्षणिक साहित्याची उपलब्धता, गणवेशाची उपलब्धता, तिथे काय सुविधा दिल्या जात आहेत या सगळ्याचाच आढावा घेतला जाईल. अधिकची माहिती आपले प्रतिनिधी कपिल राऊत यांच्याकडून घेऊया. कपिल, अधिकची माहिती काय आहे, अगदी शाळांची झाडाझडती, मात्र त्यामागचा नेमका उद्देश काय अगदी थोडक्यात? नक्कीच, ज्या आधी पाहिलेला होतो का विरोधकांनी अनेक आरोप केले होते, शाळांचे अनेक घटना समोर आल्या होत्या आणि त्या अनुषंगाने 26 तारखेला या संदर्भातली एक महत्वाची बैठक मंत्र्यांसोबत झालेली आहे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि जेवढे अधिकारी सर्वांची एक बैठक झाली आणि त्या बैठकीत ठरलेलं आहे 1 ते 31 ऑगस्ट एक अभियान चालू करायचं आहे. या अभियानामध्ये शाळांची झाडझडती घ्यायची आहे. प्रत्येक शाळेमध्ये जो अधिकारी आहे त्या परिसरात आपण जाऊन भेट देणार आहे आणि त्याच्यानंतर शाळेमध्ये इंटरनेट असेल, दप्तराचं ओझं असेल, शाळेच्या सुविधा असतील, मुलांना मिळणाऱ्या सुविधा असतील, शनिवारची जी शाळा आहे, आनंददायी वातावरण आहे का, मुलांच्या काही तक्रारी आहेत, या सगळ्याचा आढावा घेतला जाणार आहे. आढावा घेण्यात येणार आहे. नक्कीच नक्कीच. उत्तर धन्यवाद कपिल तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी.